नमस्कार, आता आपण करणार आहोत झुणका। त्यासाठी आपण एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन, फोडणीसाठी लसूण घेतलेलं आहे, हा लसूण आपण ठेचून घेणार आहोत, कढीपत्ता, एक कांदा घेतला आहे बारीक कापून, थोडी कोथिंबीर, मोहरी, जिरं, हळद, लाल तिखट, मीठ आणि थोडासा गरम मसाला। पातेल्यात एक 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे, मोठे चमचे आहेत हे। तेल गरम झालेलं आहे आपलं, त्यात मोहरी, जिरं, पण जो ठेचून घेतलेला आहे तो लसूण, कढीपत्ता, कांदा, हे चांगलं परतून घ्यायचं आहे। मीठ घालून घ्यायचं आहे, थोडा हलवायचं आहे। आता कांदा आपला व्यवस्थित रंग बदललेला आहे त्याचा, आता त्याच्यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे आपण, आणि लगेचच पाणी घालायचं आहे। दोन वाट्या पाणी घालून घेणार आहोत आपण। आपलं बेसन एक वाटी आहे, पाणी जास्त उकळू द्यायचं नाही आहे, लगेच बेसन घालायचं आहे आपण आणि हलवायचं आहे, नाही तर गुठळ्या होतील। हलवत राहायचं आहे, आता हे सुकत आलेलं आहे, आपण याच्यावर 1-2 मिनटं वाफ काढू यायची। आता आपण 1-2 मिनटं वाफ काढायला ठेवणार आहोत। 2 मिनटं झालेली आहे, वाफ झालेली आहे आणि आता आपलं झुणका तयार आहे आपला। आपण त्यात कोथिंबीर घालून देणार आहोत। आणि आपला हा झुणका तयार आहे।